नमस्कार, ज्ञानज्योती या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे हार्दिक स्वागत. मित्र, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण पाहणार आहोत सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना मान्य, कोणाला मिळणार याचे लाभ याविषयी सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत. राज्यातील सरकारी कर्मचारी व शिक्षकांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी राज्य सरकारने अखेर मान्य केली आहे. जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करा या मागणीसाठी मागच्या वर्षी कर्मचारी शिक्षकांनी संप केला होता. सरकारच्या आश्वासनानंतर संघटनेने संप स्थगित केला होता. अखेर राज्य सरकारने दिलेला शब्द पाळला असून पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय मान्य केला गेला आहे. महाराष्ट्र राज्य सरकारकडून सरकारी कर्मचारी व शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना मान्य करण्यात आली आहे. त्यानुसार 1 नोव्हेंबर 2005 सरकारने जाहिरात दिलेल्या आणि त्यावेळी निवड केलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. याशिवाय 1 नोव्हेंबर 2005 निवड झालेल्या मात्र या तारखेनंतर पोस्टिंग मिळालेल्या कर्मचाऱ्यांचा यात समाविष्ट करण्यात आला आहे. यासोबतच संबंधित तारखेच्या नंतर केवळ वैद्यकीय आणि पोलीस पडताळणी राहिलेल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा फायदा होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे 1 नोव्हेंबर 2005 सेवेत असलेल्या व त्याआधी निवड झालेल्या सर्व सरकारी कर्मचारी व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना किंवा नवीन पेन्शन योजना निवडावी असा पर्याय देण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांनी निवडलेल्या पर्यायानुसार त्यांचे पेन्शन अमाऊंट ग्राह्य धरले जाणार आहे. मात्र 1 नोव्हेंबर 2005 कर्मचाऱ्यांना लाभ मिळण्याची मागणी होती ते अजून पूर्ण सरकारने केलेली नाही. सर्व सरकारी कर्मचारी यांना नवीन अंशदायी निवृत्ती वेतन योजना अर्थात DCPS योजना, राष्ट्रीय निवृत्ती योजना अर्थात NPS रद्द करून 2005 सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना OPS लागू करा. PFRDA कायदा रद्द करावा. खाजगीकरण कंत्राटीकरणाचे धोरण रद्द करा. कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्या. शासनाच्या सर्व विभागातील पदे तत्काळ भरावी. अनुकंपा तत्वावरील नियुक्ती तत्काळ करण्यात यावी. नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा. शिक्षणाचे छुपे खाजगीकरण रद्द करा. भारतीय दंडसंहिता कलम 353 पूर्वीप्रमाणे प्रभावी करा. अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या. त्यापैकी काहींची पूर्तता करण्यात आलेली आहे.